अकोल्याच्या एलव्हीएस मार्गावर असलेल्या गुलाबशहा इस्टेट या ठिकाणी आग लागलेली आहे। मी सध्या आहे या इस्टेटमधील काही दुकानांच्या गाळ्यांच्या समोर। या ठिकाणी आपण हे गोदाम बघितलं तर या ठिकाणी कम्प्युटरचे पार्ट्सचं हे गोदाम होतं आणि त्या ठिकाणी साधारणतः 3 वाजताच्या दरम्यान ही भीषण आग लागलेली होती आणि सध्या अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणावरून काही गॅस सिलेंडर जे आहेत ते बाहेर काढत आहे। आपण बघितलं तर साधारणतः अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आधी मोठं असं हे इलेक्ट्रॉनिक पार्ट म्हणजे मुख्यतः कम्प्युटरचे पार्ट जे आहेत त्याचं हे गोदाम होतं। त्याच्या बाजूलाच लागून एक कपड्याचं गोदाम देखील आहे आणि बाजूला काही प्लायवूडच्या गोदामांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे। मात्र ही आगीवर गेल्या सुमारे 3 तासापासून अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे। मात्र अतिशय मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते या ठिकाणी असल्यामुळे ही आग जी आहे ती वाढत जाते आहे। सुदैवाने आपण बघितलं तर या ठिकाणी जे गॅस सिलेंडर आहेत त्यांचा स्फोट वगैरे झालेला नाही। अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेतच या ठिकाणी आगीवर जे आहे नियंत्रण मिळवलेलं आहे। ये अप्रोक्स 3:30 रात में लगी है और ये स्क्रैप का वो है उसमें शॉर्ट सर्किट से हुआ है। स्क्रैप है सब पूरा भंगार का रहता है काम। रात में सब बंद करके आला चले जाते हैं शॉर्ट सर्किट से हुआ है फायर। बाजू में प्लाई का एक गोडाउन था उसमें पकड़ लिया। इधर बगल में कपड़े का था उसमें पकड़ लिया। कंट्रोल हो गया। अभी फायर ब्रिगेड ने पूरा सब काम अच्छे से किए। नहीं नहीं कुछ भी ना कोई जान का नुकसान ना कोई इंजरी कुछ भी नहीं खाली माल का नुकसान हुआ लोगों का। खरं तर खूप मोठ्या प्रमाणात इथे गोदाम आहेत आणि या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ आहेत। मात्र या ठिकाणी ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत पोहोचून आगीवर आजूबाजूने नियंत्रण मिळवल्यामुळे ही आग बाजूच्या गोदामांमध्ये पसरलेली नाही। मात्र आता तरी 2 ते 3 गोदामांमध्ये ही आग दिसून येते आहे। अग्निशमन दलाचे जवान या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत। आतापर्यंत कोणती जीवितहानी जी आहे ती समोर आलेली नाही। मात्र या आगीमध्ये कोट्यवधीचं जे आहे ते नुकसान झाल्याचं समोर येत आहे। कॅमेरामन इरफान शेखचं प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।